बघा किती सुरेख कलर आहे आले भाजीला, एकदम हिरवागार कलर आलेला आहे. खूप मस्त आणि छान झालेली आहे भाजी, अगदी 5 मिनिटात झालेली आहे. बघा तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडणार आहे भाजी ही. चला तर मग आपण रेसिपीला आता सुरुवात करूया. नमस्कार, मी सौ सुनीता साखरे तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते माझ्या शुद्ध शाकाहारी किचनमध्ये. आज मी तुम्हाला मेथीची रस्सा भाजी करून दाखवणार आहे. एकदम पटकन होणारी अशी ही भाजी आहे. अगदी घाईच्या वेळात पण अगदी 5 ते 6 मिनिटात भाजी तयार होते. अशी ही भाजी एकदम मस्त आणि चवीला पण खूप छान लागते. आता आपण याची सुरुवात करूया. आता मी पहिल्यांदा लसूण आणि मिरची बारीक करून घेणार आहे. इथं मी मेथी स्वच्छ धुवून मग चिरून घेतलेली आहे. आता आपण गॅसवर कढई तापायला ठेवूया. आता इथं मी कढई तापायला ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण आता तेल घालू. आधी तेल तापलं की मग त्याच्यामध्ये आपण जिरे आणि मोहरी टाकूया. अर्धा चमचा मोहरी घालूया. मोहरी चांगली तळतळली की मग आपण जिरे घालू. खूप छान आणि चवदार अशी ही भाजी होते. अगदी घाईच्या वेळेला नक्की करून बघा. मुलांना सगळ्यांनाच आवडणारी अशी भाजी आहे ही. आता अर्धा चमचा जिरे घातले आणि हे लसूण आणि मिरचीचं बारीक केलेलं आपण याच्यामध्ये घालू. थोडं परतून घेऊया. एकदम पण खूप जाळायचं नाही याला. अगदी 1 मिनिट भरच परतूया. आणि आता याच्यामध्ये एक छोटा चमचा भरून हळद घालूया. गरम गरम मेथीची भाजी आणि चपाती किंवा भाकरी याच्यावर खूप छान लागते ही भाजी. आता ही एकदम बारीक चिरून घेतलेली मेथी आहे, ही पण याच्यामध्ये घातली. मेथी काय आधी शिजून घ्यावी लागत नाही, काही नाही, अशीच परतायची तेलावर. आधी शिजवली की मग त्याचा रंग असा वेगळाच होतो, त्याचा हिरवेपणा सगळा निघून जातो आणि मग दिसायला पण छान दिसत नाही आणि चवीला पण खूप वेगळी लागते. मग ती सगळी मेथी घालून घेऊ याच्यामध्ये आणि 1-2 मिनिटं परतायची आपल्याला. झटपट रेसिपी आहे ही, नक्की करून बघा, अजिबातच वेळ लागत नाही. चपाती भाकरी बरोबर पण कुछ करून खायला छान लागते ही. असं नाही की झटपट होती म्हणून चांगली होणार नाही, एकदम छान चव होते याची. एक मिनिट भर असं परतून द्यायचं. 1 मिनिट भरच परतले. हे तसा हिरवा कलर छान आहे त्याला. आता आपण याच्यामध्ये पाणी घालू. मिक्सरचं भांडं धुवून मी पाणी घालते. त्याच्यामध्ये वाटण वगैरे करायचं नाही आपल्याला शेंगदाण्याचं. आपल्याला जेवढी पातळ पाहिजे तेवढी पातळ करायची भाजी. पाणी आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच ठेवायचंय. आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया. मीठ घातलं की लगेच आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. इथं मी वाटीभर शेंगदाण्याचं बारीक केलेलं कूट घेतलेलं आहे. आता हा जसा लागेल तसा आपण घालूया. आपल्याला जेवढं पातळ पाहिजे किंवा घट्ट पाहिजे तसा आपण कूट घालायचा आहे. एक वाटीमधून थोडासा शिल्लक आहे. आता मी हा नाही टाकणार.
आता एक उपाय येऊ देऊ आपण भाजीला. ही भाजी तेलावर परतता तर अगदी एक दोन मिनिटच परता, खूप जास्त नाही परतायची, नाही तर मग त्याचा सगळा हिरवा रंग जातो आणि भाजी पण खूप बेचव होते. मग आता बघा उकळी आलेली आहे, एक मिनिट याला उकळी येऊन द्यायची आहे, नंतर आपण गॅस बंद करूया. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेजारीच बेलचं बटन आहे ते प्रेस करा आणि ऑलवर प्रेस करा, लाईक करा, शेअर करा, रेसिपी आवडल्यास कमेंट्स करत जा. बघा झाली की नाही 5 मिनिटात भाजी आपली, घाईच्या वेळात किंवा पाहुणे आले असतील तर किती मस्त झटकीपट होणारी भाजी आहे. रेसिपी तुम्ही माझी पूर्ण पहा. आता 1-2 मिनिट उकळी आलेली आहे, आता आपण गॅस बंद करूया. आपली भाजी आता तयार आहे. तुम्ही माझी रेसिपी पूर्ण पाहिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आता आपण भाजी काढून घेऊया. आता अशा भेटूया अशाच पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत तुम्हाला माझा नमस्कार.